देवाली कॅम्प कोरोना काळात डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने मोठ्या धैर्याने व हिमतीने कार्य केले असून रुग्ण वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने शिकरेवाडी परिसरात असलेल्या ताराणी सभागृहात कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर्स व हॉस्पिटलच्या पदाधिकारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नगरसेवक संभाजी मोरुसकर, डॉक्टर रुपेश संकलेचा, डॉक्टर देवेंद्र येवले आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून डॉक्टर अमित विस्पुते यांनी कोरोना काळात हॉस्पिटल व डॉक्टरांचे केलेले कार्य निश्चितच सन्मान करण्यासारखे असल्याने मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले. तर अध्यक्ष भाषणातून संभाजी मोरुसकर म्हणाले की डॉक्टरांची संघटना म्हणून कार्य करताना प्रत्येक डॉक्टरच्या मागे संघटनेने उभे राहणे आवश्यक आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती या घातक ठरू नये. डॉक्टरांनी दिलेली सेवा ही परमेश्वरासारखी असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण देशामध्ये तुम्हाला लोकांनी देवाची उपमानी ही आहेच, परंतु अनेक असे लेख आले कोणी देव पाहिला का, पण कोण होता देव त्या वेळेला? तर मग आमचा डॉक्टर देव होता, नर्सेस देव होता, आमचा सफाई कर्मचारी देव होता, अशी स्तुती तुमची पूर्ण झाली. एक 2-5% किंवा 2-5% मोजणारी लोक ही अशी वागली तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्यांचा परिणाम भोगावा लागला. तर तुमच्या इकडे डॉक्टर लागलेले आहेत आणि म्हणून ते काही लक्षात घेऊ नका. परंतु मी तर फार भीती होते. मंत्र्यांनी सांगितलं की डॉक्टर घरी येत नव्हते, आले तर त्यांच्यासाठी सेपरेट रूम होता, फॅमिलीला भेटत नव्हते, काय परिस्थिती होती सगळे आम्ही मोबाईलवर बघत होतो. आणि ही सगळी बघत असताना परिस्थिती खरोखर असं वाटायचं की काय परिस्थिती आली आहे. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करताना तुम्हाला सल्यूट केलं पाहिजे. तुम्ही खूप जास्त धैर्यानं आणि मोठ्या हिंमतीनं काम केलं, त्याच्यामध्ये अनेक डॉक्टरांना जीवसुद्धा गमावावे लागले. कारण खूप स्वतःला झोपून दिलं आणि खूप सेवा करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं फार वाईटही झालं. अशाही डॉक्टरांना कुठेतरी श्रद्धांजली वाढण्याची आवश्यकता. परंतु हे सगळं करत असताना ग्रामीण भागाच्या लोकांना ज्या लोकांनी सेवा दिली फार महत्त्वाची. उदाहरणार्थ आमचं बिडको हॉस्पिटल, तर नवीन नवीन ते हॉस्पिटल बांधलं, ते ॲक्च्युली 500 हॉस्पिटल अजून त्याचे 4 व्हायचे, 3 आपण 800 त्या ठिकाणी ठेवतो. डोंगला चक्करवापाला 1000 पेशंट असेल, पण त्या ठिकाणी तुमचा आकडा अतिशय अल्प आहे. आणि तिथल्या डॉक्टरांनी जी मेहनत घेतली किंवा तुमचे सगळे आता जे काही नावं सगळ्यांची घेत नाही, ज्या ज्या डॉक्टरांनी मेहनत घेतली त्या डॉक्टरांनी खरोखरच मेहनत घेतली, पेशंटला वाचवण्याचाच प्रयत्न केला. आणि माझं हे मत सगळ्यांना आहे की कोणताच डॉक्टर असं म्हणत नाही की माझं पेशंट मेलं पाहिजे, तो वाचवण्याचाच प्रयत्न करतो. दुर्दैवानं ते निधन होतं, त्यामुळे डॉक्टरांना 2 चालणार नाही. तुमच्या माध्यमातून चांगलं काम केलं आणि आज तुमचा जो सत्कार आमच्या हाताने होतो तो अतिशय योग्य आहे. गेल्या वर्षभरापासून या कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर्सनी रात्रंदिवस काम केलं, अनेकांचे जीव वाचवले. परंतु गेल्या शतकामध्ये जेवढी बदनामी नाही झाली तेवढी बदनामी पण याच काळामध्ये डॉक्टरांची झाली. आणि याला आपण जबाबदार आहोत की आपल्यामध्ये 1-4 लोकांनी जर ते गैरप्रकार केला असेल तर आयोगाने त्यावेळी विरोधामध्ये एकत्रपणे आकुंचन चळवळ बाकी काही न करता आपण डॉक्टर्सनी त्या विरोधामध्ये आवाज उठवायला हवा होता. कारण डॉक्टरांची प्रतिमा देवानंतर जर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर जसं आपण परमेश्वराला मानतो की परमेश्वर मला वाचले, तसंच परमेश्वराच्या रूपामध्ये डॉक्टरकडे आपण बघत असतो. आणि या डॉक्टरांच्या प्रती असलेली समाजाची भावना जर अशा प्रकारे जर ती मलिन झाली तर निश्चितपणे त्याचं माझ्यासारख्याला निश्चितपणे दुःख होतं. यावेळी डॉक्टर अभय सोनवणे, डॉक्टर समीर लासुरे, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर मनोज कासलीवाल, डॉक्टर विभावरी शिरोडकर, डॉक्टर संजय गुप्ता, डॉक्टर युवराज मुठा, डॉक्टर प्रशांत भूतडा, डॉक्टर मोहन शर्मा, डॉक्टर ज्योती मस्के, डॉक्टर श्याम पाटील, डॉक्टर श्याम तांबोळी, डॉक्टर विनायक चकोर यांचा सन्मान करण्यात आला. आज मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन नाशिक रोड यांच्याद्वारे आमच्या अंडर जेवढे पण नाशिक रोड मध्ये कोविड हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ज्यांनी काम केलं किंवा ज्यांनी अतिशय मेहनत केली
त्यांनी दिवसरात्र मेहनत केली, त्यांच्या आज आम्ही सत्कार केलेला आहे आणि खूप अतिशय मेहनत घेतली त्या लोकांनी. खूप लोक पॉझिटिव्ह झाले, त्यांच्या घरच्यांनाही त्रास झाले, पण शेवटपर्यंत ते लढले. नाशिकमध्ये डॉक्टरांमध्ये फक्त एकच कॅज्युअल्टी झाली, बाकी आम्हाला काही त्रास नाही झाला. खूप मेहनत घेऊन ते लढलेलं आहे. नाशिक रोड प्रॅक्टिशनर असोसिएशनकडनं त्यांना प्रत्येकाला मानाची वंदना. यात आमचे सेक्रेटरी संकल्या सर आणि कलिंदार देवेंद्र येवले यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभल्यामुळे आम्ही कार्यक्रमात ठेवू शकतो. नानांचा आम्हाला आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती मिळाली. संभाजी महाराजांची पण उपस्थिती मिळाली. प्रोग्राम अतिशय उत्तम झाला. त्यात खूपच चांगला वाटला.